ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. मुंबईत मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. दादर स्थानकात दोन गाड्या या एकमेकांसमोर आल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. गदग एक्सप्रेस आणि पदुच्चेरी एक्सप्रेस या आमने सामने आल्या, त्यामुळं मध्य रेल्वे विस्कळीत झाली. त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झालाय. मात्र ही वेळ आता चाकरमान्यांची घरी जाण्याची असल्यामुळं चाकरमान्यांचे हाल झालेत. आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, मुंबईत मध्य रेल्वे विस्कळीत झाले, दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या, अधिक माहिती. जगदीश, अगदी बरोबर आहे. काही वेळापूर्वी आपण जर बघितलं असेल तर माटुंगा आणि दादर स्टेशनच्या दरम्यान, मध्य रेल्वेच्या स्थानकादरम्यान दोन ज्या एक्सप्रेस आहे ते समोर समोर आलेले आहे आणि यामध्ये साधारणतः तीन कोचेस जे त्यांना बाधा पोहोचलेली अशी माहिती मिळते. रेल्वेकडनं याबाबत कोणती स्पष्टता देण्यात आलेली नेमकं कशा प्रकारे घडलंय, परंतु जी माहिती मिळते रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं आहे की गदर एक्सप्रेस आणि दादर पोंडिचेरी एक्सप्रेस यांच्यामध्ये हा आमने सामने आल्याने काही डब्यांना याला स्थिती पोच झालेली आहे आणि यामध्ये कोणत्या कोणालाही प्रवाशांना शारीरिक आपण त्याला म्हणतो काही इजा पोहोचलेली नाहीये अशी माहिती सध्या रेल्वेकडनं देण्यात येत आहे. प्रशांत, नेमका हा अपघात कसा घडला आणि किती काळापासून ही मध्य रेल्वे विस्कळीत होती? अपघात कसा घडला याबाबतची माहिती रेल्वेला फोन रेल्वेशी आपण फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यांच्याकडनं कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला जात नाही. मात्र काही वेळापूर्वी रेल्वेकडनं थोडी माहिती देण्यात आली आहे की आता या ह्या ज्या दुर्घटना आहे कशाबद्दल झाली याचा मागचं कारण काय असू शकतं याबाबत माहिती थोडं ते प्रसारमाध्यम देणार आहेतच. मात्र सध्या जी माहिती मिळते की आता रेल्वेची जी अपकडची जी वाहतूक आहे दादरकडे जाणार ती थांबवण्यात आलेली आहे, थोडी विस्कळीत झाली आहे कारण की या दोघी एका ट्रॅकवर आल्यामुळे थोडीशी रेल्वेची जी सेंट्रल विभागाची जी एक रेल्वे सेवा आहे ती थोडी विस्कळीत झाली आहे. काही गाड्यांना दादर स्थानकात थांबवण्यात आलेली आहे अशी देखील माहिती मिळते, परंतु याबाबतची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना अगदी थोड्या वेळात रेल्वेकडनं जारी करण्यात येऊ शकतं. दरम्यान प्रशांत, फोटोमध्ये दिसते की रेल्वेचा जो डबा आहे त्याचं नुकसान झालंय, तर यामध्ये कुणी जखमी झालेत का प्रवासी? सध्या तरी रेल्वेकडनं जी माहिती दिली जो एसएमएस आलाय रेल्वेकडनं त्याच्यामध्ये म्हटलेलं की यामध्ये कोणालाही कोणत्याही प्रवाशाला इजा पोहोचलेली नाही, सगळे सुखरूप आहे अशी तरी सध्याची प्राथमिक माहिती त्यांच्याकडनं दिली गेली आहे. मात्र सविस्तर माहिती काही वेळातच आम्ही माध्यमांना पुरवू असं देखील त्या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता जी माहिती मिळते यामध्ये जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर गाडी फक्त एकमेकाला आदळली आहे, मात्र यामध्ये ज्या गाडी एकमेकावर दोन्ही एक्सप्रेस मधली गाडी आदळल्यानंतर त्यातील जे प्रवासी होते त्यात खाली उतरले दादरच्या दिशेने पळाले अशी माहिती देखील समोर येते. त्यामुळे ज्या पद्धतीने टकराव झाला असा दोन्ही गाड्यांमध्ये तो मोठा असू शकतो, त्या भीतीपोटी देखील काही प्रवासी या गाडीतून पळ काढला असेल. प्रशांत, या संदर्भात आता अपडेट माहिती अशी समोर आली आहे की तीन डबे हे रुळावरून खाली घसरलेत, तर हा संपूर्ण प्रकार कसा घडला, हे अपघात कसा झाला, संपूर्ण माहिती पुन्हा एकदा सांगा. हा सर, मी ते सांगतोय की रेल्वेकडनं जो मेसेज आलाय रेल्वेकडनं जी माहिती दिली गेली तीन डब्याविषयी मी प्रथम आपण स्पष्टीकरण केलं होतं, म्हटलं होतं मी तीन डब्यांमध्ये ह्या घसरलेल्या आहे, परंतु यामध्ये जे आहे प्रवाशांना कोणती इंजुरी झाली नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. मात्र ही कशामुळे घडले, आपण जे म्हणतो सिग्नलचे काही प्रॉब्लेम झाले का, सिग्नलमुळे एका रुळावरती आले का, किंवा ट्रॅक चेंज करताना तिथला जो मॅनेजर असतो त्याच्याकडनं काही चुकी झाली का याबाबतची स्पष्टता आहे ही रेल्वेकडनं अगदी काही वेळात ट्विट होईलच, मात्र प्रसारमाध्यमांना देखील ही माहिती पुरवली जाईल. पण सध्या एवढीच माहिती मिळते की या दुर्घटनेमध्ये दुर्घटनाच म्हणता येईल कारण की दोन डब्बे दोन एक्सप्रेस समोरासमोर आलेल्या यामुळे या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, ही तर महत्वाची आणि प्राथमिक माहिती समोर येत आहे. जगदीश, प्रशांत, ही वेळ चाकरमान्यांची घरी जाण्याची असते आणि त्याच दरम्यान हा अपघात झालाय, तर उपनगरीय वाहतुकीवर याचा किती परिणाम झालाय? अगदी बरोबर, आपण जर बघितलं मुंबईची जर सर्वात महत्वाची लाईफलाईन म्हटलं जसे ती लोकल सेवा म्हणते आणि लोकल सेवा मुंबई शहरातून मुंबई उपनगरामध्ये जाण्यासाठी लोकलचा मोठ्या प्रमाणावर वापर मुंबईकर करत असतात आणि अशा वेळेस अशा पद्धतीची दुर्घटना ती बी मध्य रेल्वेची अतिशय गजबजले म्हणते अतिशय व्यस्त असलेल्या हे हा जो विभाग आहे रेल्वेचा सेंट्रल विभाग
मुंबई ते ठाणा असो कल्याण असो याकडे अंबरनाथ या भागाकडे जाणारे अनेक मुंबईचा चाकरमानी असतात आणि त्यांना कुठेतरी आता या वेळे या वेळेमध्ये काही लोकल आता स्लो वरनं काढले जातील. मात्र ज्या एक्सप्रेसमुळे एका रुळावर आल्यामुळे अनेक रेल्वे थांबवले एक्सप्रेस थांबवले गेले त्यामुळे कुठेतरी निश्चितच आता या चाकरमान्यांना थोडासा त्रास सहन करावा लागणार हे तर निश्चित आहे. त्रास सहन करावा लागेल. मात्र प्रशांत या अपघातानंतर नोकरदारांच्या काही प्रतिक्रिया आल्यात का? नोकरदारांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. प्रत्येक जण म्हणतोय की अशी जी घटना घडली हे नेमकं समजलं नाही. मात्र आता प्रत्येक जण ज्या माटुंगा रोड म्हणजे सेंट्रल रेल्वेच्या स्थानकाजवळचं माटुंग रोड आणि दादरच्या स्टेशनच्या दरम्यानची घटना म्हणता येईल प्रॉपर. परंतु माटुंगा स्थानकावरनं अनेक जण हे दादरच्या दिशेकडे निघालेले आहे काही माटुंगा स्थानकाकडे जात आहे अशा पद्धती सध्या परिस्थिती आहे. प्रत्येक जण घरी जाण्यात व्यस्त असल्यामुळे जे ते आपल्या घरी कसं लवकर जातील याचा विचार करताना दिसत आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या प्रतिक्रिया माहितीबद्दल. मुंबईत मध्य रेल्वे विस्कळीत झाले. दादर स्थानकात दोन गाड्या समोरासमोर आल्या. गदग एक्सप्रेस आणि पदुच्चेरी एक्सप्रेस आमनेसामने आल्यामुळं रेल्वेचे तीन डबे रुळावरून खाली घसरले. दादर मध्य रेल्वे फलाट क्रमांक 5 जवळची ही घटना आहे. या अपघातानंतर मुंबईत मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. दादर स्थानकात दोन गाड्या समोरासमोर आल्या. नोकरदार वर्गाची घरी जाण्याची लगबग यावेळी सुरू असते त्याच दरम्यान हा अपघात झालाय. त्याचा परिणाम हा उपनगरीय वाहतुकीवरही पाहायला मिळाला. गदग एक्सप्रेस आणि पदुच्चेरी एक्सप्रेस या आमनेसामने आल्या. त्यामुळे हा अपघात झालाय. रेल्वेचे तीन डबे रुळावरून खाली घसरले. त्यामुळे काही काळासाठी मध्य रेल्वे विस्कळीत झाली. दादर येथील मध्य रेल्वे फलाट क्रमांक 5 जवळील ही घटना आहे. मात्र हा अपघात कसा झाला नेमकी चूक कुणाची होती याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही आहे. दादर स्थानकात दोन गाड्या समोरासमोर आल्यानं अपघात झाला. माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. गदग एक्सप्रेस आणि पदुच्चेरी एक्सप्रेस आमनेसामने आल्या. त्यातच रेल्वेचे तीन डबे हे रुळावरून घसरले आणि याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालाय. नोकरदार वर्गाची घरी जाण्याची वेळ असते संध्याकाळीच हा अपघात झाल्यानं मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. दादर येथे मध्य रेल्वे फलाट क्रमांक 5 जवळची ही घटना आहे. आताच्या घडीची ब्रेकिंग महत्वाची बातमी. मुंबईत मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे क्रॉसिंगवर अपघात झालाय. दादर स्थानकात दोन गाड्या या समोरासमोर आल्यानं हा अपघात झालाय. संध्याकाळची वेळ असल्यानं वाहतुकीवर तसेच नोकरदार वर्गाच्या प्रवासावर याचा मोठा परिणाम झालाय. रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. दादर मध्य रेल्वे फलाट क्रमांक 5 जवळची ही घटना आहे.